नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता सहावी विषय इतिहास पाठ पहिला भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठात आपण इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भारतीय उपखंड याविषयी माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये पाहूयात तर बालमित्रांनो इयत्ता पाचवीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्पराशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले आहे आदिमानवाच्या मानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हे आपण पाहिले आहे अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला आहे इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी स्थल काल व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत या चार घटकाशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे तर बालमित्रांनो आपल्याला यावर्षी इतिहास व भूगोल यांचे नाते कशा प्रकारे अतूट आहे इतिहास आणि भूगोल यांचा संबंध कसा आहे ते एकमेकाशी कसे संबंधित आहे भौगोलिक परिस्थितीचा इतिहासावर कशा पद्धतीने परिणाम झाला आहे हा अभ्यास आपला या इयत्तेत करायचा आहे ओके तर बालमित्रांनो तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय आहेत कोणकोणते पिके आहेत याविषयी विचार करा आणि त्या पिकांसाठी किंवा त्या व्यवसायासाठी तुमच्या परिसरातील भौगोलिक स्थिती कशा पद्धतीने संबंधित आहे याचा देखील विचार करा ओके आहार वेशभूषा घर बांधणी व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असते समाज जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असते उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाची असते डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीतील इतर गोष्टीमध्ये देखील फरक आढळतो आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो कालांतराने या वस्त्यांचे ग्राम वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते ग्राम वसाहती नगरे उजाड होतात अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे स्पष्ट होते तर बालमित्रांनो तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरातील लोक कोणत्या कारणाने गाव सोडून गेलेले आहेत किंवा कोणत्या कारणाने काही लोक गावात आलेले आहेत याचे निरीक्षण करा याची माहिती मिळवा आणि इतिहास आणि भूगोल यांचा संबंध कसा अतूट आहे हे समजावून घ्या ओके पुढे पहा बालमित्रांनो आपल्या भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे त्याच्या उत्तरेला हिमालय पूर्वेला बंगालचा उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारताचा भाग होते भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश महत्वाचे ठरतात पहिला हिमालय दुसरा सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट दख्खनचे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश समुद्रातील बेटे अशा सहा भूप्रदेश महत्वाचे आहेत ओके पुढील पहा हिमालय हिमालय पर्वत हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुशकीचा व्यापारी मार्ग आहे मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा, हा प्रदेश आहे हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयाला आले बालमित्रांनो हे लक्षात ठेवा आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे थरचे वाळवंट आपल्या इ भारतातील तिसरा भूप्रदेश आहे थरचे वाळवंट थरचे वाळवंट राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे उत्तरेला सतलज नदी पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे हिमालय प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने ओळखतात राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत ओके पुढचा भूप्रदेश आहे दख्खनचे पठार एका बाजूस पूर्व किनारा दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्वघाट असे म्हटले जाते या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठारांचा समावेश या साम्राज्यात झालेला होता मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्ये होऊन गेली पुढील भूप्रदेश आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांची व्यापार चालत असे हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंधरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे नंतरच्या काळात खुशकीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले तरीही सागरी मार्गाचे महत्व कायम राहिले ओके पुढील भूप्रदेश आहे समुद्रातील बेटे अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे पेरिफ्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे तर बालमित्रांनो तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये अं भारताची जे सहा भूप्रदेश आहेत या भूप्रदेशांचा नकाशाच्या माध्यमातून प्रत्यक्ष नकाशात दाखवून नकाशात त्यांचे स्थळ त्यांचे ठिकाण दाखवून पुन्हा श एकदा तुम्हाला अध्यापन करणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही ऐका त्यानंतर तुम्हाला भारताच्या नकाशाच्या आराखड्यात हिमालय पर्वत थरचे वाळवंट पूर्व किनारपट्टी हे घटक ओळखता येतील आणि दाखवता येतील ओके यानंतर पुढे आहे भारतीय उपखंड हडप्पा आणि मोहेंजदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार झालेला भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे ओके तर बालमित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये भारताचे सहा भूप्रदेश पाहणार आहोत आणि त्यानंतर स्वाध्याय पाहणार आहोत ओके तर बालमित्रांनो चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद